You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. विद्यार्थ्यांची सहल थेट नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात. पोलीस स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम. विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाचे धडे. सहल म्हटलं डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे, थंडगार हवेची ठिकाणे. परंतु शाळकरी विद्यार्थ्यांना निर्भय बनवणारी कायद्याची सहल थेट जिल्ह्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेली. तर कुणाला नवल वाटायला नको. दरवर्षी पोलीस स्थापना दिनानिमित्त अनेक उपक्रम राबवले जातात. सहलीला निमित्त होते ते पोलीस स्थापना दिनाचे. कायद्याची कलमे, निर्भयतेचे धडे, पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती देत पोलीस निरीक्षकांनी राबवलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नगर शहरातील तब्बल 500 मुला मुलींनी आणि शिक्षकांनी पोलीस ठाण्याच्या सहलीची अनुभूती घेतली. यामध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच चांद सुलताना विद्यालय अहमदनगर या विद्यालयांच्या सहलीत सहभाग होता. पोलीस ठाण्याचा दैनंदिन कारभार कसा चालतो, पोलीस ठाण्यात असणारे शस्त्र व इतर साहित्य दाखवून त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना रस्ता वाहतुकीचे नियम, महिला सक्तीकरण, सायबर गुन्हे याबाबतही सविस्तर विश्लेषण करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अडचणी निर्माण होत असल्यास त्याबाबत तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेली पत्रके सर्व विद्यार्थ्यांना वाटून जनजागृती करण्यात आली. पोलिसांनी पोलीस ठाण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुली व महिलांची या उपक्रमामुळे भीती कमी झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया यावेळी मुलींनी व्यक्त केल्या. पोलीस निरीक्षक यादव यांच्या सोबतच सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पोलीस जवान राजेंद्र गर्गे, गजेंद्र पांढरकर, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदेवे, अमोल झाडबुके यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी साबळे सर, भालेराव सर, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल चांद सुलताना विद्यालयाचे पठाण सर, अकिल सर, प्रगत कला महाविद्यालयाचे गाडगे श्रीमती भोरे, सरोदे देशपांडे, गाजुल डुबे व सौ कुलकर्णी आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. आज पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आज आम्ही भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, प्रगती विद्यालय गांधी मैदान आणि चांद सुलताना हायस्कूल अशा शाळेतील जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी होते त्यांना निमंत्रित केलं होतं. त्यांना आज पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं, पोलिसांचं एकंदरीत काम अगदी सुरुवातीपासून गुन्हा दाखल झाल्यापासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने चालतं याबाबत माहिती दिली. त्यासोबतच शस्त्र कसे आहेत, ज्याचं मुलांना कुतूहल असतं ते शस्त्राची सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच मुलींनी जर कोणी छेडछाड केली तर कशा प्रकारे तक्रार द्यावी, त्यांचं नाव कोणत्या प्रकारे गोपनीय ठेवण्यात येईल याबाबत माहिती दिली. त्यासोबतच कोणत्याही प्रलोभनाने बळी पडू नये याबाबत सविस्तर माहिती दिली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं. त्यासोबतच अशा प्रकारचं एक हे जे पाम्पलेट आहे या पाम्पलेटचं पण वाटप करण्यात आलं. त्यासोबत सायबर सुरक्षेचं जे आम्ही एक पाम्पलेट तयार केलेलं आहे त्या पाम्पलेटचं सुद्धा वाटप करण्यात आलं. सोबतच चांगल्या नागरिकांनी चांगले आणि सजग नागरिक व्हावेत यासाठी कसं राहिलं पाहिजे, कायद्याचं पालन कसं केलं पाहिजे आणि चांगल्या नागरिकांनी पोलिसांना घाबरलं नाही पाहिजे की जे बदमाश टुकार 2 नंबरवाले जे त्यांनी घाबरणं अपेक्षित आहे की चांगल्या माणसांनी न घाबरता पोलिसांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे याबाबत सुद्धा त्यांना अवेअर करण्यात आलं. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.